तुरीची बीज प्रक्रिया कशी करायची याचा प्रॅक्टिकल डेमो मी तुम्हाला दाखवतोय. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं फुले तृप्ती पीटी 10-1 हे वाण मी माझ्या शेतामध्ये लागवड करतोय आणि त्याची आपण आज बीज प्रक्रिया करतो आहे. आज 14 जून 2024 आपण ही बीज प्रक्रिया करतो आहोत. अगदी सोपं आहे, चला सुरुवात करूया. स्क्रीनवर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप आता दाखवतोय. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, लेबल तुम्हाला मी दाखवत आहे. फुले तृप्तीचं हे ट्रूथफुल सीड आहे, ज्याला आपण मराठीमध्ये सत्यव्रत म्हणतो. फिजिकल प्युरिटी अर्थात भौतिक शुद्धता 98% आहे. जेनेटिक प्युरिटी अर्थात अनुवांशिक शुद्धता 99% आहे. पीक तूर आहे, वन फुले तृप्ती दिसत आहे. 2024 पॅकिंग हे सुद्धा तुम्हाला दिसत आहे. ब्रीडर इरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं विद्यापीठाकडनं हे बियाणं घेऊन पॅक करून ती कंपनी आता विकते आहे. तर ब्रीडर विरा ही विश्वास संपादन केलेली कंपनी आहे शेतकऱ्यांचा. आता बियाणे बघा, तुम्हाला टपोरा दाना आहे, एक सारखं बियाणं दिसत आहे. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशसाठी हे शिफारसित आहे. एकंदर राष्ट्रीय पातळीवर शिफारसित आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं हे वाहन आहे. हेक्टरी उत्पादन क्षमता 23 क्विंटल आहे. एकरी उत्पादन क्षमता 7 ते 11 क्विंटल आहे. मर आणि वाज रोगाला प्रतिकारक्षम आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी करताना दिसत आहेत. आता बीज प्रक्रिया कशी करायची हे तुम्ही बघा. एक बोरी घ्या, मग ती खताची बोरी चालेल, सोयाबीनची बोरी चालेल, कुठली एक बोरी घ्या, बॅग घ्या आणि ती तुम्हाला फोल्ड करायची आहे. मी स्क्रीनवर दाखवतो त्या पद्धतीनं. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तूर टाकायची आहे. आता माझ्याकडे मागच्या वर्षीचं जे एक्सपायरी डेट त्याची अजून लांब आहे, 2024 जुलैपर्यंत आहे, तर त्याचं मी वापर करतोय. आपण बुरशीनाशकाचीच बीजप्रक्रिया तुरीला करत असतो. कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करण्याची गरज तुरीला शक्यतोवर पडत नाही किंवा नाहीच. तर त्याच्यामध्ये आपण ॲझोस्ट्रॉबिन प्लस टेबिकोनाझोल एक घटक असलेलं कस्टडिया जे व्यापारी नाव आहे, तर ते मागच्या वर्षीचं उरलेलं पण एक्सपायरी डेट न संपलेलं वापरतो आहोत, त्याचा वापर करतो आहोत. आणि ते आपण वापरत असताना 5 मिली प्रति किलो बियाणाला त्या ठिकाणी वापरत आहोत. तर मी स्क्रीनवर दाखवतोय, अशा पद्धतीने तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकून घ्या. त्यानंतर बॅग सरळ करा, वरच्या साईडला एका हाताने पकडा. स्क्रीनवर मी ज्या पद्धतीनं त्याला मिक्स करतोय त्या पद्धतीनं तुम्ही त्याला मिक्स करू शकता. अशा प्रकारे हाताचा स्पर्श न करता, न रगडता, न चोळता, न चोळामोळा करता बीज प्रक्रिया करता येते. आणि आता तुम्हाला बियाणं ओले झालेलं दिसतं आहे. त्यानंतर आपल्याला ते बियाणं ताडपत्रीवर खाली त्या ठिकाणी आथरवायचं आहे, पसरवायचं आहे आणि अर्धा तास त्या ठिकाणी सावलीमध्ये सुकवायचं आहे. अशा पद्धतीनं आपण त्याला अर्धा तास सुकवल्यानंतर आपली बीज प्रक्रिया पूर्ण होते. आपण पेरणीच्या आधी सुद्धा अशा प्रकारची बीज प्रक्रिया करून त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर तुम्हाला करायचा नाही. लिक्विड असेल तर पावडर फॉर्ममध्ये असेल तर थोडाफार पाण्याचा शिंपडा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. अशा पद्धतीनं आपली रासायनिक बीज प्रक्रिया कम्प्लीट झालेली आहे. आणि रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना जैविक बीज प्रक्रिया करायची नाही. त्यासाठी काय करायचं, मग रासायनिक बीज प्रक्रिया करायची नंतर ड्रिंचिंग वगैरे किंवा शेतामध्ये जैविकचं जे काय तुम्ही पदार्थ वापरता ते तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीनं ही फुले तृप्तीवान मी आता लागवड करणार आहे, त्याची बीज प्रक्रिया मी केलेली आहे. तुम्ही बीज प्रक्रिया कशी करता हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.